हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर गेल्या आठवड्यामध्ये एका सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला नंतर गाणी आली आणि बघता बघता मोजक्या जर निगेटिव्ह कॉमेंट्स सोडल्या तर त्या सिनेमाच्या टीजरवर ट्रेलरवर आणि गाण्यांवर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव होतोय मी बोलते रौंदळ या सिनेमाबद्दल आणि या सिनेमाची टीम आज आपल्या ऑफिसमध्ये आली आहे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आपल्याबरोबर गजानन पडोळ तुमच्या सगळ्यांचे आवडते लाडके भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राज्री मराठीमध्ये सगळ्यात पहिलाच प्रश्न कसे आहात मस्त मी एकदम मजेत आहे आणि टीजर आला ट्रेलर आला आणि गाणी आली आणि गाण्यांवर तर इतकी छान कॉमेंट आहे की इतके सुंदर शब्द मी पहिल्यांदाच ऐकले आणि ट्रेलर एवढा प्रेक्षकांना आवडतोय सो सुरुवातीला म्हणजे एकच आठवडा झाला हे सगळं रिलीज होऊन आणि इतकं छान कॉमेंट रिसीव्ह होणं किती भारी फिलिंग आहे ही भारी वाटते लोक प्रेम देतात येस भाऊ लोकांना आवडते आणि ते त्यांच्या कमेंट मधून व्यक्त होतात आहेत आनंद वाटते माझा पहिला सिनेमा आणि एवढी छान सॉंग्स मला भेटली खूप आनंद आहे येस पण सगळ्यांना नेहमी प्रश्न पडतो सिनेमाच्या नावापासूनच की या सिनेमाचं नाव हे असं का सो जेव्हा रौंदळबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं होतं मलाही सर्वसामान्यांप्रमाणे हा प्रश्न पडला होता सर तुम्हाला प्रश्न आहे सुरुवात नेमकी रौंदळची कशी झाली आणि आपल्या सिनेमाचं नाव हेच असेल रौंदळच असेल या मागे काय थॉट प्रोसेस आहे जेव्हा मी कथा लिहायला घेतली होती शेतकऱ्यांची गोष्ट होती ती बेसिकली तर जसं जसं ते जे पात्र आहे मुख्य पात्र ते पूर्ण सिनेमाभर वावरत होतं वावरताना ते धुडगुस घालत त्यामुळे मला असं वाटलं की ते धुडगूस घालणं खरं तर मजेदार असेल त्यासाठी रौंदळ हा शब्द चांगला जाईल तर रौंदळचं अर्थ पण तसाच होतो की तुडो तुडो करणे तुडू नाश करणे संपून टाकणे त्यामुळे ते, ते तर टायटल सुचलं त्या गोष्टीनुसार ते आलंय रौंदळ या सिनेमाचा प्रवास नेमका कसा आहे कधी सुचलेली कथा आहे आणि कशी ते डेव्हलप होत केली हे खरं तर म्हणजे मी मुळात शेतकरी आहे त्यामुळं सूचना म्हणल्यापेक्षा मी असं म्हणेल की हे मी जगलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे ज्या मातीत वाढलो ज्या मातीत वाढलो खाल्लं पिलं काय सगळ्या गोष्टी के केल्यात मला वाटलं की त्या मातीची आपण गोष्ट सांगायला पाहिजे आणि मग ते ती गोष्ट लिहायला घेतली की ती एक सामान्य शेतकरी आहे की त्या शेतकऱ्यांचं काबाड कष्ट करून तो शेतीत मातीत बी रुजवतो आणि त्याला आपल्या पोटचं पोऱ्यासारखं वाढवतो ते बियाला खत पाणी घालतो मशागत करतो फवारणी करतो कापणी असेल सगळं करून जेव्हा तो बाजारात घेऊन जातो आणि त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही मग तो जो नायक आहे सिनेमाचा तो त्या कसा तो आडीअडचे आड़ सामोरे जातो आणि कसा संघर्ष करतो बंड पुकारतो त्याची ती गोष्ट होती आणि ती मी सरांना ऐकवली Uh, मला वाटलं की म्हटलं सर शेतकरी आहेत सरांचे सिनेमे मी बघितले होते खोडा आणि भवन म्हटलं की आपण शेतकरी आणि सर पण शेतकरी आहेत त्यामुळे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक शेतकरीच प्रेझेंट करू शकतो त्यामुळे मी सरांना ती ऐकवली सरांना आवडली आणि आम्ही पुढे गेलो आता सिनेमा येतोय लवकरच अगदीच आणि भाऊ एक तर सगळ्यात आधी खूप छान दिसत आहे तुम्ही आता मी जे ट्रेलर मध्ये आणि गाण्यांमध्ये बघते पण जेव्हा तुम्ही रौंदळची स्क्रिप्ट ऐकली किंवा ऐकण्यात आलं तुमच्या वाचण्यात आलं काय सगळ्यात पहिले काय तुमची रिॲक्शन काय प्रतिक्रिया होती मला स्टोरी आवडली आणि या गोष्टीवर खरंच सिनेमा यायला पाहिजे असं मला वाटलं मुखील कामाला सुरुवात काय पण त्याच्यात आपल्याला अजून काय करता येईल अजून काय कशा पद्धतीने जाता येईल शेवटी हो म्हणायचं पण काय सोपी गोष्ट नसते त्याला बी खर्च लागतोच हो म्हणायला सिनेमा करायचं म्हणजे फायनान्शियल पण गोष्टी असतात ना सगळ्या गोष्टींचा घेऊन मग हो म्हणून कार्यक्रम पुढे आहे आणि आपल्या पहिल्याच सिनेमात आपल्याला भाऊ साहेबांसोबत काम करायला मिळतं सगळ्यात त्याबद्दल सांग आणि तू जेव्हा स्क्रिप्ट वाचली काय तुझी पहिली रिॲक्शन काय होती स्क्रिप्ट वाचले तेव्हा मला स्टोरी खूप आवडली आणि हे खूप आवडले की सरांनी इतके छान कॅरेक्टर डिझाईन केलेत प्रत्येक कॅरेक्टर त्यातलं माझं खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला म्हणजे इतके एक्सायटेड होते मी की कधी करू मी असं झालेलं आणि यांच्यासोबत काम करताना सुरुवातीला भीती वाटलेली पण नंतर त्यांनी इतकं फ्रेंडली वातावरण केलं की मजा आली काम करताना पण सर कास्टिंग वाईज काय विचार होता तुमचा रोंदसाठी खरं तर नवीन मुलगी पाहिजे होती कारण की ती जास्त एखादं नवीन गोष्टीला जर नवीन एखादा कलाकार असेल आणि तो जास्त रिलेट होतो लोकांपर्यंत असं मला त्या दरम्यान वाटलं आणि मग आम्ही ऑडिशन्स घेतल्या बऱ्याच तर बऱ्याच प्रोफाईल वगैरे आल्या होत्या तर त्या प्रोफाईलमधून मला सडपातळ मुलगी पाहिजे होती डोळे थोडे मोठे वगैरे पाहिजे होते तर मग एक मित्राची प्रोफाईल आली होती मित्राने पाठवली होती तिथून तिचा ती आवडली प्रोफाईल मग ते मित्राला सांगितले काय रे नंबर वगैरे दे नंबर वगैरे घेतला मग तिला फोन वगैरे केला mm. फोन केल्यानंतर पहिला फोन तर तिने उचललाच नाही नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला दुसऱ्या दिवशी पण उचलला नाही तिसऱ्या दिवशी मेसेज केला मी तिला नाही तिने मेसेज मला केला की हो आरी म्हणून oh. मेसेज केला मग मी म्हटलं रिप्लाय केला मी की एका सिनेमाच्या कास्टिंग संदर्भात बोलायचं आहे uh. असा सिनेमा करतोय नंतर तिचा फोन आला पंधरा वीस मिनिटानंतर मग तिला म्हटलं की तू एक काम कर तू एक सिनेमा कर तू इंटरेस्टेड आहे का तर ती म्हटली हो आहे म्हटलं तुझ्या पॅरेंट्सला घेऊन एकदा बांनेरला आहे ऑफिसला मग ती पुण्यात आली आणि मग तिचं काही थोडं ऑडिशन वगैरे हो घेतलं आणि मग हळूहळू पुढे गेलो आम्ही अगदी पण आता आम्ही बघतोय ट्रेलर मध्ये मस्त अंदाज बघायला मिळतो म्हणजे इमोशन थोडीफार ॲक्शनही दिसते भाऊ कशी ही व्यक्तिरेखा सांगाला प्रेक्षकांना कशा प्रकारचं दिसणार सिनेमात सर्वसाधारण शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आणि तो असा पिचलेला किंवा असा असा शेतकरी नाही तो असा जिद्दी आहे आणि बंड करणार अशी व्यक्ती रेती रेखा आहे आणि ट्रेलर मधून तर हो। अंदाज येतोच माझं नटखट कॅरेक्टर आहे जे की खोड्या करत असते आणि बाकीच कळेल पण खूप पन, इंटरेस्टिंग विशेष मेहनत घ्यावी लागली का या व्यक्तिरेखेसाठी कारण पहिला सिनेमा आहे हो oh, घ्यायला लागली कारण बघतात की hmm. hmm. मी शेतात काम करताना वगैरे दाखवली रिअल लाईफ मध्ये केलेलं नव्हतं पण माहिती मेहनत घेतली थोडी सही आहे आणि तुम्हाला विचारायला आवडेल खरं तर सोपी गोष्ट नाही की उसाच्या अख्या ट्रकला आग लावली जाते आणि अशा प्रकारचा सीन होता म्हणजे खर तर बघून अंगावर काटा आला दिग्दर्शक म्हणून पडद्यामागे कोणत्या कोणत्या गोष्टींवर विशेष मेहनत घ्यावी लागली राहुंद प्रत्येक गोष्टीवरती मेहनत घ्यावी लागतेस पडद्याच्या पाठी म्हणजे प्रत्येक माणूस सांभाळायचा असतो प्रत्येक तंत्रज्ञ असेल प्रत्येक कलाकार असेल hmm. सगळ्यांना सांभाळून पुढं जायचं असतं आणि खरं तर त्या कलाकारासोबत त्या तंत्र जो प्रत्येक तंत्रज्ञा जो एचवडी आहे तर त्या काय म्हणता की त्यांचं ते जे असते ना एनर्जी hmm. ते, ते मेंटेन करायची असते कलाकाराची पण असेल की एखादा कलाकार ज्यावेळेस काम वगैरे करतो आणि तो ज्यावेळेस फॉर्ममध्ये असतो तर त्या सीनचा त्या फॉर्ममध्ये जास्त परिणाम व्हायला नको hmm. त्यामुळे जेवढी सीनला गरज आहे तेवढ्या जेवढ्या भावभावनाची गरज आहे तेवढंच ते घेतला पाहिजे त्यामुळे ते मेंटेन करायचं होतं कॅरेक्टरची एनर्जी असेल त्यानंतर प्रोडक्शनची खूप मदत असते आणि ती वेळेवर पुरवणं हे खरं तर मोठी गोष्ट आहे आणि ते मला मिळालं प्रोडक्शनकडनं जे जी रिक्वायरमेंट लागते डिरेक्टरला खर तर म्हणजे पुढच्या सीनच्या अगोदरच माझ्याकडे सगळ्या रेडी असायच्या त्यामुळे पटकन झाल्या सगळ्या गोष्टी आणि इंटरेस्टिंग झाल्या अगदी पण भाऊ तुम्हाला आवडेल आपली प्रत्येक भूमिका ही येणाऱ्या भूमिकेपेक्षा कायम वेगळी राहिली आहे सो आता रौंदची ही व्यक्तिरेखा साकारताना काय विचार करून रोज सेटवर वर जायच तुम्ही गोष्टीनुसार खरं तर ज्यावेळेस गोष्ट लिहित होता गजान त्यावेळेस बऱ्याच बारीक सारीक गोष्टी माहिती झाल्या त्यामुळं ते फिट डोक्यात होतं आपल्याला एवढंच करायचं आणि इतकं करायचंय आणि नंतर पुढे गेल्यावर करताना वेळेस काही गोष्टी तिथं सेटवर अजून काही त्याच्याकडून आल्या काही गोष्टी ठरवून पण असतात आणि काही अचानक पण होत्या आता तसं ठरून नाही सांगता येत आपल्याला की हे असं ठरवलं ना असंच करायचं पण काही काही नवीन गोष्टी पण होऊन जातात त्याच्यात त्यावेळेस डिरेक्टरला अजून काही चांगलं सुचतं कधी ऍक्टरला चांगलं सुचतं कधी समोरच्या ऍक्टरचा जर रिस्पॉन्स तसा आला तर त्या पद्धतीनं पण मग आपल्याला स्वतः थोडं मोल्ड पण करावं अशा गोष्टी झाल्या नेहा काय विचार करून जात होती सेटवर काही ठरवलं होतं का ॲक्टर नाही म्हणजे जेव्हा वर्कशॉप चालू होते आमचे तेव्हा सरांनी सांगितलेलं की कॅरेक्टरमध्येच राहायचं तू आजपासून सो आम्ही सेटवरती पण कॅरेक्टरमध्येच म्हणजे कॅरेक्टर जसं बोलतो तसंच बोलायचं जसं चालतं तसंच चालायचं म्हणजे कॅरेक्टरच होतं पूर्ण आणि शूट पर्यंत ऑलसो मी तुमचं रोमॅटिक गाणं सुद्धा पाहिलं आणि पहिल्या सिनेमामध्ये मध्ये रोमँटिक सीन म्हणजे मस्त केलंय ते कसं होतं सेट वर ते कसं वातावरण असायचं आणि किती धमाल किती ऑकवर्डनेस किंवा जरा भीती होती का सरांची असं सीन्स करताना नाही नंतर नव्हती मी सांगितलं सुरुवातीला होती पण नंतर ते एकदम फ्रेंडली झालेले सगळे एकदम हसून खेळून वातावरण होतं सो करताना मज्जा आली भीती नाही वाटली नाही मला भाऊ वेगळं म्हणजे असं काय करायला मिळालं मला डान्स करायला मिळाला हो तुमची आणि मला येत नव्हतं पण शिकवलं मला आणि जास्त आहेत जरा बी ते, ते करताना पण मजा आले पण मग काय डिफिकल्ट काय होतं ऍक्शन सीन डिफिकल्ट जातात सो तुम्हाला डान्स डिफिकल्ट वाटला का ऍक्शन सीन डिफिकल्ट वाटले का दोन्ही सोपे वाटले नाही दोन्ही पण अवघड नाही <laughs> डिरेक्टरनी <laughs> कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं की भाऊ डान्स कसे करतात का ते ऍक्शन किती परफेक्ट करतात लक्ष द्यावं लागले अजिबात वाटत नाही की बाबा यांना डान्स जमत नसेल किंवा डान्स त्यांना अवघड वाटेल कारण दोन उकस्टेप आम्ही आता मी ते पॉज करून करून गाणी बघितली आणि एकदम ऍप्ट होत ते म्हणजे तु कुठे वाटलं नाही की बाबा डान्सचं टेन्शन असेल वगैरे असं काही ते त्यांचं कसं आहे ते खूप पॅशनेट आहेत त्यांनी जर एखादं काम करायला घेतलं ना तर ते पूर्ण करतात असं मी म्हणेल कारण की जेव्हा त्यांना डान्स गाण्यामध्ये डान्स करायचा होता तर ज्यावेळेस आमच्या जे कोरिओग्राफर आहेत नेहा मिरजकर म्हणून त्यांनी जवळपास तीन महिने त्यांची प्रॅक्टिस घेतली होती oh. दोघांचा डान्स बसून घेतला होता oh. आणि मग शूटवर जाताना त्यांना तेवढं हे नाही आलं दडपण नाही आलं किंवा अडखळले नाहीत त्यांनी ते तेवढ्याच उत्तमरित्या पार पडले ऍक्शनच oh. तर ते त्यांनी स्वतःवरती खूप काम केले शारीरिक असेल मानसिक असेल त्यांचा त्यांनाच तेनस विचारा की त्यांनी किती काम केलं वगैरे आणि ते सीन ट्रेलर तो, अप... तो हो। ते मेंटेन केला बराच नाही ऍक्शन सीन मध्ये गरजेचं असतिट्यूड नाही ओरिजिनल माझ्यात सर ते सगळ्यांना पण जसं तुम्ही म्हणालात की स्क्रिप्ट वाचून आली आणि स्क्रिप्ट वाचून काय प्रतिक्रिया होत्या प्रत्येक असा सीन असतो जो एक सीन्स मधला एखादा सीन किंवा एखादी मुवमेंट असते अख्ख्या सिनेमामधली जी आपल्याला खूप टच करून जाते किंवा ती आपलीशी वाटते किंवा ती आपल्या जवळ ठेवावी असंही वाटतं तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे सिनेमातला कोणता असा सीन किंवा मुवमेंट किंवा एक गोष्ट शेअर कराल जी कायम स्वतःकडे राहील किंवा जी जी पाहून तुम्ही भारावून गेलात ती करताना भारावून गेलात कोणापासून सुरू करू हा मी तर म्हणेल की अख्खा सिनेमाच मी भारवायला केला त्यामुळं पूर्ण सिनेमा सांगेल तस सिनेमातली अशी एक गोष्ट नाही सांगू शकत आपण ती एक चेन आहे तुमच्या जवळचा सा सीन सांगा मग या सिनेमातला सगळे सीन जवळचे <laughs> बर डायलॉग आवडले सिनेमातले एक <laughs> मला डायलॉग आवडला आतापर्यंत लोकांना काय लुटलं असेल पण आता करा नाही पण धुता नाही सांगणार पण तो डे सांगेल माझा फर्स्ट डे जेव्हा मी फर्स्ट टाइम कॅमेरा समोर गेली तो दिवस आणि तो सीन तो कसा होता फर्स्ट डे तुझा कॅमेरा समोरचा थोडा म्हणजे टेन्शन मध्येच गेला माझा कारण की मला सुरुवातीला जमत नव्हतं जमत होतं पण माझं कॉन्फिडन्स लूज झालेलं म्हणून मला येत नव्हतं ते पण नंतर मस्त झालेलं अगदी पण गजानन गाण्यांच्या वाईज काय विचार होता रोंदळसाठी ज्या वेळेस कथा म्हणजे लिहून झाली होती त्यावेळेस सर बोलले की विनायक पवार सर गीत hmm. त्यांच्याकडे आपण देऊया त्यांनी खोळा आणि बबनची गाणी लिहिली oh. होती प्रचंड भरलेली होती गाणी ती मी ऐकलेच होते साहजी गोष्टी तर ज्यावेळेस सर आणि मी सर त्यानंतर आमचे जे प्रोड्युसर आहेत प्रमोद चौधरी सर ते आम्ही तिघजणं त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना जे गाण्याचे जे काही काय म्हणतात स्क्रीम प्ले होते ते त्यांना सांगितले होते की या ह्या दरम्यान या या ठिकाणी गाणं असणार आहे आणि असं असं व्हिज्युअल वगैरे असणार आहे तर त्यांना कॅरेक्टर्स वगैरे सांगितले तर की त्या कॅरेक्टरचा प्रवास असा असा असणार आहे तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही गाणे लिहा तर मग ज्यावेळेस त्यांनी गाणे लिहायला घेतलं तर ते खरं तर ते बंधनामध्ये अडकले होते सर कारण की त्या जे त्या सीनवरती त्यांना गाणं लिहायचं होतं आणि जे लिमिटेशन आले होते सरांसाठी त्यामुळं सरांनी काय म्हणाल जवळपास त्या एका गाण्यासाठी पंचवीस गाणे लिहिले होते जवळपास अच्छा त्यातून एक गाणं आम्ही घेतलं आणि नंतर जे आमचे म्युझिक डायरेक्टर आहेत अक्षय दाबेरा सर त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी त्या चाली लावायला सुरुवात केली त्याच्यावरती त्यांनी हरमुनी हार्मोनियम चाली लावल्यात त्याच्यासाठी त्यांनी मला वाटतं जवळपास पंधरा ते वीस चाली लावल्या होत्या त्यातून मग ती मन भरलं हे गाणं नवनिर्मिती झाली त्या गाण्याची म्हणजे असं प्रत्येक गाण्याला विनायक सर असतील हर्षद अबिरास सर असतील यांनी एवढं पॅशनेटली काम करताय केलं त्यांनी की त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की एक एक वर्ष दीड दीड वर्ष नुसतं गाण्यांवरती काम करणं आजच्या काळात खूप कमी प्रमाणात घडतं घडतं पण खूप कमी प्रमाणात घडतं तर त्यांनी ते केलंय त्यामुळे गाणे एवढे सुंदर झाले असं मी म्हणेल आणि आमचे जे प्रोड्युसर आहेत प्रमोद चौधरी सर की त्यांना गाण्यामधला काय म्हणता त्याला की प्रचंड नॉलेज आहे सरांना त्यांना कोणतंही एखादं तुम्ही गाणं सांगा किंवा ऐकवा तर त्या गाण्यातलं कोणताही सांगा हा कुठ कोणता वाजवला कोणत्या रागात वाजवला किंवा कसा वाजवला ते तुम्हाला सांगतील त्यामुळे ते एक असा आमच्याकडे म्हणजे वडाचा वोड़ आधार होता आमच्याकडे त्यांनी बऱ्याच गोष्टी करून घेतल्या हर्षद सरांकडनं आमच्याकडनं आणि मस्त झाले गाणे लोकांना आनंद आहे आणि तयार झालाय हा सिनेमा तीन मार्च प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काय आपल्या लाडक्या मराठी प्रेक्षकांना अपील कराल थिएटर्स मध्ये यायचं पिक्चर पाहायला मी तर असं म्हणेल की ही फक्त आमची गोष्ट नसून की ही तुमची पण गोष्ट आहे प्रत्येक भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही तुमचा सिनेमा बघण्यासाठी तीन मार्चला थिएटरमध्ये या आणि त्याचा आनंद घ्या एवढंच मी म्हणेन अगदी भाऊ मला वाटतं सगळ्यांनी हा सिनेमा थिएटरमध्येच पाहावा कारण थिएटरमध्ये सिनेमातले बारीक बारीक पैलू समजा बी असेल गाणी असेल किंवा डायलॉगचा इम्पॅक्ट असेल थिएटरमध्ये त्याचा आनंद घेता येईल त्या त्या गोष्टींचा थिएटरमध्ये ते पाहिलं तीन मार्चला मजा मा येईल आमची ता छोटीशी स्टोरी आहे आणि फॅमिली मॅटिक मूवी आहे hmm. सो तीन मार्चला सगळ्यांनी नक्की बघा येस yes, आणि ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना आणि रौंदळच्या संपूर्ण टीमला सिनेमासाठी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या खूप शुभेच्छा थँक्यू